तुम्हालाच पाहिजे होतं ना वंशाचा दिवा, आता कन्याच नाही, लावा दिवे कुठून लावता? बरोबर आहे का नाही? एक तुम्हाला सांगते, 20 वर्ष अगोदर जर तुम्ही मुली मारल्या नसत्या ना, स्त्रियांचे गर्भपात केले नसते ना, तर आज ही वेळ तुमच्यावर आलीच नसती. बरोबर आहे का नाही? काही चुकलं का माझं? ओ आजोबा, दादा, काका, मावशी, काही चुकलं का माझं? 20 वर्ष अगोदर तुम्ही मुली मारल्या नसत्या तर आज ही वेळ बघायला भेटली असती तुम्हाला? नाही. अहो, एका एका गावात 40-40 वर्षाचे 40-40 मुलं आहे. किती? 40-40 वर्षाचे 40-40 40 40 40 40 मागचे 40 40 80. तसे झिंडे येतात. त्यांनी काय करायचं माहितीये का? दुकानामध्ये जायचं. दुकानदाराकडून एक भगवा कपडा घ्यायचा, मीटरचा मोठा, आणि घालायचा आणि हिडायचं. कारण पर्यायच नाही ना. आणि ज्यांना हा पर्याय कमी वाटतो, जो घरच्यांचा ऐकत नाही, त्यांच्या घरच्यांनी काय करायचं? तुमच्या शेतात मसोबा असतील, मसोबा आचरा, त्याला सोडून द्या. काही मसोबाला सोडून द्या, आचराला सोडून द्या. काहींचं ग्रामदैवत असतं बघा, देवी, गावाची देवी असती ना, तिच्या जत्रामध्ये कामाला येतील. सोडून द्यायचे. किती अवघड परिस्थिती झाली. एक मूल, एक 40 वर्षाचा मुलगा मुलगी बघायला गेला महाराज. किती? तुमच्या गावातला नाही बरं, आमच्या गावात. 40 वर्षाचा मुलगा मुलगी बघायला गेला बघा. आणि मुलगी बघायला गेला, तिथली मुलगी, मुलीला मुलगा पसंत पडला, सगळं झालं. पण ती मुलीची आई खोलीत खोली खोलीत खोली खोलीत अजून दुसरी खोली, तिच्या दोन रुसून बसली बघा. बर झालं तरी काय सांगा ना. ती म्हणती नाही म्हणे, ह्याला मी माझी मुलगी देणारच नाही. म्हणे का नाही देणार? अहो सांगा ना, झालं तरी काय? नाही म्हणे, भिकाऱ्याला देईल पण याला देणार नाही. कोणाला देईल म्हणे पण याला देणार नाही. अबर झालं तरी काय सांगा ना. हेच नथवती अशी मोठी फिरवली, इकडं तोंड करून बसली, रुसूनच बसली. आता तिला विचारायला गेलं मुलीचे वडील, त्या मुलाचे वडील, बर काय झालं, तुम्ही कोणाला देतात पण माझ्याच मुलांना का नाही? म्हणून तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगू का म्हणे, त्या पाहुण्याने विचारलं तर त्या मुलीच्या आईनं उत्तर काय दिलं माहितीये का? म्हणे कुणाला दिली असती पण यालाच काय देणार नाही, कारण ऐका, म्हणे सगळ्यात अगोदर हाच मला बघायला आला होता. विठाला विठाला. एवढी परिस्थिती आली, काय आली बरं अशी परिस्थिती आपल्यावर? तुम्हाला वंशाचा दिवा पाहिजे असता, पाहिजे होता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वंशाचा दिवा लावायचा आहे ना, त्यासाठी वात पण पाहिजे. जर तुम्हाला वंशाचा दिवा लावायचा ना, तर वात पण तेवढीच गरजेची आहे. नुसते दिव्या घेऊन कुठं मिरवता? त्याला वात तर पाहिजे ना. तुम्ही वातीच फेकून द्याला, वातीच टिकवल्याच नाही ना. तुम्ही मुली तुम्ही टिकवल्याच नाही. मुलगी झाली म्हणून तिचा लगेच तुम्ही गर्भपात केला. ती मुली, ती मुलगी सांगत होती ना तुम्हाला, सांग नाई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. मला कोण घालणार?
अगाई तुझ्यासाठी तुझ्याशिवाय मला कोण जन्माला घालणार ग? सांग ना, मला सुद्धा जन्म घेऊ दे ना। पण त्यावेळेस त्या मुलीच्या यातना मी ऐकल्या नाही। अहो, आपल्या पायात काटा जरी टोचला ना किती त्रास होतो। आणि त्या मुलीला मारताना तुम्ही डायरेक्ट त्या मुलीचा जीव घेता तुम्ही। जीव आपल्या समोर कोणाला थोडस लागलं तर किती वाईट वाटतो, किती कसर, किती वाईट वाटतं। कारण त्या छोट्याशा मुलाला ठेस लागली तर किती किती वाईट वाटतं। तिच्या आईलाच नाही तर तिच्या शेजारणीला सुद्धा वाईट वाटतं। मग तुम्ही डायरेक्ट त्या मुलीचा जीव घेता ना, तेव्हा जीव घेताना तुम्हाला काही नाही वाटलं। तेव्हा जीव घेताना तुम्हाला काही नाही वाटलं, पण जसे तुम्ही कर्म करताल तसे फळ तुम्हाला भोगायला मिळते। आणि त्याच कर्माचे फळ आज भोगायला मिळत आहे। आज मला सांगा, मुलगी कोणत्या क्षेत्रात कमी हो? आज नाही, मुलगी पहिलीच कोणत्या क्षेत्रात कमी नव्हती? उदाहरण देऊन सांगू का? झाशीची राणी कोणत्या सैनिक शाळेत गेली होती का? ओ काका सांगा ना, कोणत्या सैनिक शाळेत गेली होती का झाशीची राणी? तलवार शिकायला। जिजाऊ राजकारण शिकायला कोणत्या महाविद्यालयात गेल्या होत्या का? झाशीची राणी, ताराबाई, राष्ट्रमाता जिजाऊ, असे कितीतरी सिंधू। आणि आताचे असे कितीतरी उदाहरण, आणि आताचे उदाहरण सिंधुताई सपकाळ। अहो, एवढ्या थोर महिला होऊन गेल्या, यांना कोणी शिकवलं का? एकदम अशा गरिबीतून उठल्या होया सिंधू काय सिंधुताई सपकाळ। काय होतं यांच्या जवळ? अहो, नवऱ्याने काढून दिलं होतं घरातून काढून दिलं होतं। तर त्यांना राहायला जागा नव्हती, कारण राहायला एवढा वाईट जमाना आहे, एवढे वाईट बाहेर महिलांसाठी एवढी वाईट परिस्थिती। तर त्या स्मशानामध्ये गेल्या आणि त्या स्मशानामध्ये एक प्रेत जळत होतं। बघा, माझ्या सिंधुताई सपकाळांच्या झोळीमध्ये पीठ होतं, पीठ, ज्वारीचं पीठ। आणि त्या पीठाची भाकरी थापली त्या मड्यात, जर त्या प्रेताच्या डोक्यावर कवटीवर भाजून खाल्ली। कवटीवर कुणी खाल्ली? सिंधुताई सपकाळने खाल्ली ना। आणि एवढ्या वाईट परिस्थितीतून वर आली कोण? आली एक स्त्री, आली एक स्त्री एवढ्या वाईट परिस्थितीतून वर आले त्या। आज कुणाची माय झाल्या? अनाथाची माय झाल्या त्या। आणि ते एक वाक्य सांगून गेल्या, अरे या महाराष्ट्रात मोठं व्हायचं ना तर मराव लागतं दादा, असं वाक्य आहे माझ्या सिंधुताई सपकाळांचं। कारण महाराष्ट्रच असा आहे, कारण याच्यात मोठं व्हायचं असेल तर मराव लागत। ती एक छोटस उदाहरण सांगते, कबीर महाराजांचा दोहा आहे। महाराज सांगतात, माटी कहे कुम्हार से, माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोय। अरे माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोय। अरे एक दिन ऐसा आएगा जब मैं रोंदूंगी तोय। ती माती म्हणते कुंभाराला, तू काय मला तुडवतोस? एक दिवस असा येईल की माझ्या मध्येच तुला यायचं, त्यावेळेस लोक तुला तुडून जातील म्हणे। म्हणून कुणाबद्दल कधीच वाईट विचार करू नका। आजकाल असं झालंय की कोणी थोडस पुढं चाललं ना तर त्याला माग खेचायचा प्रयत्न करतात, पण त्याला समोर जायचं कोणी प्रोत्साहन देत नाही। एवढी वाईट परिस्थिती आज आलेली आहे। आणि मग असे जे सिंधुताई सपकाळ असतील, एवढे वीर क्रांतिवीर होऊन गेले असतील, अशांचा हरिक देवालाही होतो असं ते करतात काय? अभंगाचं तिसरं जप भागवत कर तिसरं
करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. पर तुकाराम महाराजांनी गीता आणि भागवतच का सांगितलं? कारण हिंदू धर्मामध्ये कमी ग्रंथ होते का हो? गीता आणि भागवतच का? आणि ते गीता आणि भागवत लिहिणारे महाराष्ट्रातलेच का? कारण आणि ते मराठीच का? कारण माझे ज्ञानेश्वर महाराज सांगून जातात, माझे माऊली सांगतात, ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, माझा मराठीचा बोलून कौतुके परी अमृताचे ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके आणि मेळविन. काय म्हणतात? माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृताचे ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविन. ज्ञानेश्वरी मध्ये माझे माऊली सांगतात. कशी आहे मराठी भाषा? अमृताचे ही पैजा जिंके जिंकते आहो माझ्या मराठी पुढे अमृत सुद्धा फिका आहे असे माऊली सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये. आणि मग गीता आणि भागवतच का बरं? दुसरे ग्रंथ नव्हते का? ऐका, गीता माणसाने जगावं कसं हे गीता शिकवते, बरोबर आहे का नाही? माणसाने जगावं कसं हे गीता शिकवते आणि माणसाने मरावं कसं हे भागवत शिकवते. काय सांगितलं गीता मध्ये? स्वतः श्री कृष्ण सांगतात, स्वतः जगाचे रचयिता सांगतात, ममय वंशो जीव लोके जीव भूत सनातन. काय म्हणतात? ममय वंशो जीव लोके जीव भूत सनातन. म्हणजे काय? ममय वंशो म्हणजे ममय वंशो जीव लोके म्हणजे ह्या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या अंतराळामध्ये, या विश्वामध्ये जेवढे पण जीव आहेत, जेवढे पण जंतू आहेत, ते मीच आहे, तो मीच आहे. आता मला सांगा याचा अर्थ आपण कसा घ्यायचा ते ऐका. देव काय सांगतात? या प्रत्येक सृष्टीच्या कणाकणामध्ये मीच आहे. मग आपण प्रत्येकाला देव मानलं ना, आपण प्रत्येकाला देव मानलं, प्रत्येकाला चांगलं मानलं, तर कुणाशी भांडणं होतील का? नाही होणार ना. कुणाशी वैर राहील का? नाही होणार, नाही होणार. कुणा समोरच्याच्या मनात आपल्या विषयी वाईट भावना राहील का? नाही राहणार. कारण काय सांगतात? ममय वंशो जीव लोके जीव भूत सनातन. या सृष्टीमधील जेवढे पण जीव आहे ते मीच आहे, बरोबर आहे की नाही? मग कुणाशी कुणाचा वाद होणारच नाही. म्हणून जगा कसं असं जगा. जगायचं कसं आहे गीता शिकवते आणि मरायचं कसं आहे भागवत शिकवते. भागवतामध्ये जो राजा होता त्या राजाला भागवत सांगितलं. दादा भागवत सांगितलं, व्यासांनी सांगितलं. व्यासाच्या नंतर हे सगळं जे भागवत आहे त्याचे 7 दिवस राहिले होते. कशाचे? मरायचे. 7 दिवसाच्या नंतर त्याला मरण येणार होतं. म्हणून ते भागवत 7 दिवसाचं त्याला सांगितलं. मग मरावं कसं हे भागवतात सांगितलं. जगावं कसं हे गीता शिकवते आणि मरावं कसं हे भागवत शिकवते. म्हणून गीता आणि भागवत, गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन. भागवत गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. कुणाचं चिंतन करा म्हणतात? कुणाचं चिंतन करा? विठोबाचं चिंतन करा, त्या पांडुरंगाचं चिंतन करा. म्हणून सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे आहेत.
महिलांनी पुरुषांनी सगळ्यांनी आणि चिंतन करायचंय आणि ज्यांची जशी पंगत आहे त्या महिला मंडळांनी कृपया हार टाकण्यासाठी इथं हजर राहायची आणि ऐका जसं म्हणेल तसं सगळ्यांनी मागे म्हणायचंय चला नाही बस रे महाराज विठ्ठल विठ्ठला